नमस्कार, मी प्रियांका आणि प्रियांकाज किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। रानभाजीच्या सिरीज मधली तिसरी भाजी आहे हिरवं बिर्ड। चला तर मग बघूया ती कशी बनवायची। पावसाळ्याच्या सुरुवातीला अतिशय पौष्टिक अशी मिळणारी ही भाजी म्हणजेच बिर्ड हे बिना केमिकलच असते। शक्यतो ही भाजी रायगड जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात मिळते। ही भाजी साफ कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते। हे इथून हा खालचा भाग असतो तो कापून टाकायचा आणि त्यानंतर ही स्वच्छ धुवून आपण बारीक करून घ्यायची आहे। काही ह्यांना हे असे टरफलही असते तेही काढून टाकायचे आहे। ह्या भाजीला अतिशय सुंदर चव असते। हे पीठ 2 ते 3 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता ते बारीक चिरून घेतलंय। हिरव्या बिर्ड्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बिर्ड, लसूण, ओलं खोबरं, बारीक चिरलेला बटाटा, टोमॅटो, कांदा, तेल, हळद, तिखट, कोथिंबीर, गरम मसाला, मीठ। बिर्ड्याची भाजी बनवायला आपण सुरुवात करू। मी आता गॅसवर फ्राय पॅन ठेवला आहे, गॅस पेटून घेते। आता आपण 2 चमचे तेल टाकून घेऊ। तेल तापलंय, आता 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ। त्या जरा लालसर झाला लसूण, आता लालसर झालाय, मी 2 कांदे चिरून ठेवले होते ते आपण टाकू। कांदा चांगला परतून साधारण लालसर झाला की त्यामध्ये 1 चिरलेला टोमॅटो टाकू। त्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद टाकून घेऊ। एक चमचा गरम मसाला, यामध्ये 1 ते 1.5 चमचा तिखट टाकून घेऊ। त्यात आपण चांगले परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण बिर्ड टाकूया। हे बिर्ड आपण चांगलं परतून घेऊया। इथे आपण आता बटाटा टाकून घेऊ। बटाटा हा ऑप्शनल आहे, ज्याला कोणाला बटाटा खायचं नाहीये त्यांनी नाही टाकला तरी चालतो। त्यामध्ये आपण साधारण 1/2 कप पाणी टाकून घेऊया। त्यावर आपण झाकण ठेवून त्या झाकणामध्ये पाणी ठेवू। आपण त्यावरचे झाकण काढून हे चांगले परतून घेऊया। ही भाजी शिजत आली आहे, आता त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मीठ टाकून घेऊया। त्यामध्ये आपण ओलं खोबरं टाकून घेऊ। त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। ही आपली ग्रीन बिर्ड्याची भाजी तयार आहे। या भाजीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण फार अधिक असतं, यामुळे आपले बोन्स स्ट्रॉंग होण्यासाठी हेल्प होते। तर मग कशी वाटली आजची रानभाजीची रेसिपी? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करा।